नमस्कार, मी अनुराधा हराळे परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एमपीएससी वॉरियर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण कूट प्रश्न पाहत होतो, आज त्याचा सेकंड पार्ट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन टाईपचे प्रश्न कव्हर करणार आहोत. बघूयात पहिला टाईप कोणता आहे. एका स्पर्धा परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी दोन गुण दिले जातात व एका चुकीसाठी अर्धा गुण कमी केला जातो. अजयला 70 मार्क्स मिळाले. पेपर 100 गुणांचा होता तर अजयची किती उत्तरे चुकली. या प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे ते आधी आपण बघूया. एका स्पर्धा परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी दोन गुण दिले जातात. बरोबर उत्तरासाठी म्हणजेच एका प्रश्नाला दोन गुण आहेत आणि एका चुकीसाठी अर्धा गुण कमी केला जातो. म्हणजेच फक्त अर्धा गुण कमी करणार आहेत का प्रश्न चुकला तर? नाही, जे दोन गुण आहेत ते देखील आणि प्लस अर्धा गुण. ठीक आहे, 0.5 मार्क्स अजून, म्हणजे 2.5 किंवा 2.5 मार्क्स कट होत असतात ज्यावेळेस एखादा प्रश्न चुकला त्यावेळेस. अजयला 70 मार्क्स मिळाले. पेपर 100 गुणांचा होता. आता बघा इथे आपला प्रश्न किती आहेत ते नाही सांगितलेले, पण पेपर 100 गुणांचा होता म्हणजेच प्रश्न याच्यामध्ये 50 असणार आहेत. कारण पेपर जर 100 गुणांचा असेल आणि प्रत्येक प्रश्नाला जर 2 मार्क्स असतील, 2 गुण असतील, तर प्रश्न नक्कीच 50 असणार आहेत. म्हणजेच 100 गुणांचा पेपर असणार आहे. अजयला 70 मार्क्स मिळालेले आहेत. 100 मधून जर 70 आपण वजा केले तर 30 उरतात आणि 30 गुण त्याला कमी मिळालेले आहेत. इथे प्रश्न आपण काढलेले नाहीये, त्याला किती गुण कमी मिळालेले आहेत ते आपल्याला मिळालेलं आहे. 30 गुण त्याला कमी मिळालेले आहे. आता बघा, एक चूक जर केली तर 2.5 तोटा होतो. 2.5 तोटा होतो. तर किती प्रश्न चुकले, आपल्याला तेच विचारलेलं आहे की अजयची किती उत्तरे चुकली. किती उत्तरे चुकली म्हणजे 30 गुण मिळतात किंवा 30 गुण कमी पडतात किंवा 30 गुणांचा तोटा होतो. ठीक आहे, अशा पद्धतीने मांडणी करायची आहे. तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे. 30 31 भागिले 2.5. आपल्याला हा पॉइंट इथे नकोय, हा पॉइंट आपण काढून टाकूया. त्यासाठी वरती शून्य द्यावं लागेल म्हणजे खाली 25 राहतील. 25 एक 25 25 एक 25, खाली उरले 5, 25 दुने 50, म्हणजेच 12 प्रश्न त्याचे चुकलेले आहेत. किती प्रश्न चुकलेले आहेत? 12 प्रश्न चुकलेले आहेत. म्हणजेच अजयची किती उत्तरे चुकली? तर अजयची 12 उत्तरे चुकली, म्हणजेच 12 प्रश्न त्याचे चुकलेले आहेत. आता बघा, याच्यामध्ये अजून एक टाईपचा प्रश्न विचारला जातो, तो देखील आपण घेणार आहोत. पण इथे देखील सांगते, प्रश्न किती होते? प्रश्न 50 होते. त्याच्यापैकी आपल्याला समजलेलं आहे की त्याचे 12 प्रश्न चुकले. म्हणजेच खाली किती उरलेले आहेत? खाली उरलेले आहेत 38. म्हणजेच 38 प्रश्न त्याचे बरोबर आले आणि 12 प्रश्न त्याचे चुकलेले आहेत किंवा 12 उत्तरे त्याची चुकलेली आहेत आणि 38 उत्तरे किंवा 38 प्रश्न त्याचे बरोबर आलेले आहेत. आता प्रश्न विचारले का उत्तर विचारले हे तुम्हाला बघायचं असतं. ठीक आहे, अजून एक प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघा. एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तरासाठी 5 गुण मिळतात व चुकल्यास 3 गुण कमी होतात. निखिलने 20 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 60 गुण मिळाले, तर त्याची एकूण अचूक उत्तरे किती? प्रश्न थोडा वेगळा आहे मागच्या वेळेसपेक्षा. आता इथे बघा, त्यांनी आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. मागच्या प्रश्नामध्ये प्रश्न दिले नव्हते, गुण दिले होते. तर इथे त्यांनी प्रश्न दिलेले आहेत की 20 प्रश्न आहेत परीक्षेमध्ये, एकूण 20 प्रश्न आहेत आणि अचूक उत्तर, अचूक म्हणजे काय? बरोबर उत्तरासाठी 5 गुण दिले जातात. 5 गुण प्रत्येक क्वेश्चनला, प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येकी 5 गुण आहेत. म्हणजेच 20 5 100 गुणांचाच पेपर आहे. ठीक आहे, हे त्यांनी इथे आपल्याला सरळ सरळ दिलेलं नाही, आपल्याला काढावं लागलेलं आहे.
मिळालेले आहेत, निखिलला किती गुण मिळालेले आहेत, 100 पैकी 60, म्हणजेच 40 गुण त्याला कमी मिळालेले आहेत। 40 गुण त्याला कसे मिळालेले आहेत, कमी मिळालेले आहेत। आता बघा, ज्यावेळेस एक चूक होते म्हणजेच एक प्रश्न चुकतो त्यावेळेस तोटा कितीचा होतो। बरोबर उत्तरासाठी 5 गुण मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी 3 गुण कमी होतात, म्हणजेच एक चूक 8 तोटा, 8 मार्कांचा तोटा होत आहे। ठीक आहे, हे 5 आणि हे 3 दोन्ही ऍड करावे लागतात, 8 तोटा। नशीब असं काही एमपीएससीने काढू नये, नाहीतर मग कोणीच एमपीएससीच्या परीक्षा देणार नाही। तर एक चूक म्हणजे किती, कितीचं नुकसान होणार आहे, 8 मार्कांचं नुकसान होणार आहे। तर इथे त्यांनी आपल्याला अचूक उत्तरे विचारलेली आहेत, बरोबर उत्तरे किती आली असा प्रश्न विचारलेला आहे, चुकीचे किती प्रश्न होते किंवा किती उत्तरे चुकली असं विचारलेले नाहीये, पण आपल्याला ते काढावं लागणार आहे, त्याच्याशिवाय आपल्याला काढता नाही येणार आहे की अचूक उत्तरे किती। त्यामुळे किती प्रश्न चुकले ज्यामुळे त्याला 40 गुणांचा तोटा सहन करावा लागलेला आहे किंवा 40 गुण त्याला कमी मिळालेले आहे, हे काढून घ्यावं लागेल। तिरकस गुणाकार 40 एक 40 आणि भागिले 8, 8 पंचे 40, म्हणजेच त्याचे 5 प्रश्न चुकलेले आहेत। किती प्रश्न चुकलेले आहेत, 5 प्रश्न चुकले होते। आता बघा, प्रश्न किती होते, 20 प्रश्न होते, ज्यापैकी त्याचे जर 5 चुकले होते तर बरोबर किती आले, त्याचे अचूक उत्तर किती होते किंवा बरोबर प्रश्न किती होते, तर 15 प्रश्न त्याचे बरोबर होते किंवा 15 त्याने अचूक उत्तरे दिलेली आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न, एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी 4 गुण मिळतात, हरल्याबद्दल 2 गुण कमी होतात, 15 खेळात 24 गुण मिळाले तर जिंकलेल्या खेळाची संख्या किती। प्रश्न तसाच, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर जरी वेगळं दिसत असलं तरी प्रोसेस जी आहे, करण्याची पद्धत जी आहे ती सारखीच आहे। तिकडे स्पर्धा परीक्षा होती, इकडे क्रीडा स्पर्धा आहे, तिकडे गुण होते, मार्क्स होते, इथे मात्र जिंकलेल्या खेळासाठी किती गुण हे सांगितलेलं आहे आणि आपल्याला काढायचं आहे जिंकलेल्या खेळाची संख्या किती, म्हणजेच अचूक उत्तरे किती, असं जसं आपण काढलं होतं त्याचप्रमाणे हा प्रश्न सोडवायचा आहे। आता बघा, इथे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, जसं प्रश्न देतात तसं इथे 15 खेळ होणार आहेत एवढं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे 15 खेळ वेगवेगळ्या प्रकारचे होणार आहेत आणि जिंकलेल्या प्रत्येक खेळासाठी 4 गुण मिळणार आहेत, म्हणजेच 15 चोक 60 गुण, 60 गुणांची ती स्पर्धा होती असं आपण म्हणूया। हरल्याबद्दल 2 गुण कमी होतात हे सांगितलेलं आहे, पण इथे त्यांनी किती गुण मिळवलेले आहेत, 15 खेळात त्यांनी 24 गुण मिळालेले आहेत, 24 गुण मिळालेले आहेत 60 पैकी, म्हणजेच 60 मधून 24 वजा करावे लागतील, 36 गुण त्यांना कसे मिळालेले आहेत, कमी मिळालेले आहेत, 60 पैकी 36 गुण कमी मिळालेले आहेत, 24 मिळालेले आहेत, म्हणजेच एक खेळ हरले ते, एक गेम हरला त्याच्यानंतर त्यांना कितीचं नुकसान होणार आहे, किती गुणांचा लॉस होणार आहे, तर 4 अधिक 2 म्हणजेच 6 गुणांचा लॉस होणार आहे जर ते एक खेळ हरले तर। तर किती खेळ हरले म्हणून त्यांना 36 गुणांचा लॉस इथे झालेला आहे। त्यांनी आपल्याला जिंकलेल्या खेळांची जरी संख्या विचारलेली असेल तरी ते किती गेम हरले, किती खेळ हरले हे अगोदर काढावं लागेल। तिरकस गुणाकार 36 भागिले 6 6 6 36, तर ते 6 खेळ हरलेले आहेत। जर त्यांनी प्रश्न किती खेळ हरले असा जर विचारला असता तर लगेच आपलं उत्तर आलं असतं की ते 6 खेळ हरलेले आहेत, पण त्यांनी जिंकलेल्या खेळांची संख्या विचारलेली आहेत आणि एकूण खेळ 15 होते, ज्यामधून हरलेले खेळ जर वजा केले तर आपल्याला जिंकलेल्या खेळांची संख्या मिळत आहे जी की आहे 9। तर एकूण जिंकलेल्या खेळांची संख्या किती आहे, तर 9 आहे। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न हा हस्तांदोलनाशी रिलेटेड आहे।
व्यासपीठावरील सहा जणांनी एकमेकांशी हस्तांदोलन एकदा केल्यास किती हस्तांदोलने होतील? आता बघा, हस्तांदोलन म्हणजे काय तर शेक हँड्स, ठीक आहे. तर व्यासपीठावर किती लोक आहेत? तर सहा जण आहेत ते. आणि त्यांनी जर एकमेकांशी शेक हँड केला, हस्तांदोलन केलं, तर किती हस्तांदोलन होतील? पण त्यांनी हस्तांदोलन त्यांचं एक एकदाच मोजायचं आहे, ठीक आहे. तर बरेच जण हा प्रश्न सांगतात की आम्ही ट्रिक्सने सांगतोय, पण याच्यात काहीच ट्रिक्स नाहीये. लॉजिकलीच हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. बघा, सहा व्यक्ती आहेत. आता समजा या सहा व्यक्ती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. जर एक नंबरच्या व्यक्तीने दोन नंबरच्या व्यक्तीशी हस्तांदोलन शेक हँड केला, त्याच्यानंतर 3 नंबरच्या, 4 नंबरच्या, 5 नंबरच्या आणि 6 नंबरच्या, तर कितीदा हस्तांदोलन झालेलं आहे? 1, 2, 3, 4, 5, ठीक आहे. आणि ज्यावेळेस दोन नंबरची व्यक्ती बाकीच्यांशी हस्तांदोलन करते, त्यावेळेस त्यांची संख्या किती येणार आहे? 5च येणार आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती हा स्वतःशी तर हस्तांदोलन करणार नाही, उरलेल्या 5 जणांसोबतच हस्तांदोलन करू शकतो. म्हणून इथे 6 गुणिले 5 घ्यायचं असतं, ठीक आहे. याच्यामध्ये अशी कोणतीच ट्रिक नाहीये की इथे 6 व्यक्ती आहेत म्हणून एक व्यक्ती कमी करायचा आणि त्याने गुणायचं, असं काही नाहीये. तर ती व्यक्ती स्वतःशी तर हस्तांदोलन करू शकत नाही, इतरांसोबतच करणार आहे. म्हणून जेवढ्या व्यक्ती दिलेल्या असतील त्याच्यापैकी एक व्यक्ती, म्हणजेच ती स्वतः व्यक्ती मायनस करून पुढचा नंबर लिहायचा किंवा मागचा नंबर लिहायचा असतो, असं मी म्हणेल. आता याला भागायचं असतं 2 ने. 2 ने का भागायचं आहे? कारण त्यांनी एक एकदाच हस्तांदोलन मोजायचं आहे आपल्याला. म्हणून जसं की बघा, एक नंबरची व्यक्ती या बाकीच्या 5 व्यक्तींसोबत हस्तांदोलन करते. समजा तिने 2 नंबरच्या व्यक्तीसोबत हस्तांदोलन केलं, 2 नंबरची व्यक्तीचा ज्यावेळेस टर्न येईल त्यावेळेस ती परत 1 नंबरच्या व्यक्तीसोबत हस्तांदोलन करणार आहे. म्हणजे 1 नंबरने देखील हस्तांदोलन केलं 2 नंबरच्या व्यक्तीशी, आणि 2 नंबरने देखील परत 1 नंबरच्या व्यक्तीशी हस्तांदोलन केलं. ही हस्तांदोलनं त्या दोघांमध्येच 2 वेळा झाली. आणि आपल्याला किती वेळेस पाहिजे? एक एकदाच पाहिजे. म्हणून त्याला डिवाइड करायचं आहे 2 ने. जी हस्तांदोलन डबल होणार आहेत, जसं की 6 5 30 डबल होणार आहेत, ती आपल्याला नकोय, एक एकदाच पाहिजेत. म्हणून 2 ने त्याला काय करायचं आहे? भागायचं आहे. मग इथे हस्तांदोलन एक एकदा किती होणार आहेत? 6 व्यक्तींमध्ये 15 वेळेस हस्तांदोलन होणार आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काहीच ट्रिक नव्हती, लॉजिकलीच हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. आणि आजचा शेवटचा प्रश्न, खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलने करताना एकूण हस्तांदोलने 55 वेळा झाली तर खेळाडूंची संख्या किती? याच्या अगोदरचा जो प्रश्न होता त्याच्या अगदी उलट, तिथे आपल्याला व्यक्ती माहित होते आणि हस्तांदोलनं काढायची होती. इथे आपल्याला हस्तांदोलनं किती झाली त्याची संख्या माहिती आहे, पण व्यक्तींची संख्या माहीत नाहीये, ती आपल्याला काढायची आहे. ज्यावेळेस हस्तांदोलनाची संख्या दिलेली असते, हा प्रश्न 2 वेळेस 2 टाईपनुसार तुम्ही सोडवू शकता. मेथड 1, 55 हस्तांदोलने झालेली आहेत, 55च्या डबल किती असतात? 110, ठीक आहे. किंवा जितकी हस्तांदोलनं दिलेली असतात त्याच्या जर डबल केलं आपण तर ते होणार आहे 110. 110 हा नंबर किंवा हा गुणाकार कोणत्या 2 संख्या मिळून येणार आहे? त्या 2 संख्या तुम्हाला शोधायच्या असतात, पण त्या 2 संख्या या सलग किंवा क्रमवार यायला पाहिजेत. जसं की 10 आणि 11, 10 आणि 11चा जर आपण गुणाकार केला तर 110 येतात, ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्हाला जी संख्या मोठी असणार आहे त्या क्रमवार संख्यापैकी तितक्या व्यक्ती असणार आहेत, किंवा त्या खेळाडूंची संख्या किती होती? तर 11 होती असं आपण म्हणू शकतो. पण ही मेथड तुम्ही ज्यावेळेस हस्तांदोलनाची संख्या कमी असते, जसं की 55, 100, तिथपर्यंतच ही मेथड लागू पडते. दुसरी सर्वश्रुत मेथड ही आहे की जी कोणती हस्तांदोलनाची संख्या किंवा जो नंबर तुम्हाला दिलेला असेल त्याची डबल करायचं
त्यात तो नंबर डबल करायचा आहे, 110 होणार आहे. 110 नंबर च्या पुढची संख्या अशी पाहिजे आपल्याला, किंवा आपण असं म्हणू शकतो की 110 नंतर येणारी वर्ग संख्या तुम्हाला शोधायची आहे. 110 नंतर 121 हा कोणाचा तरी वर्ग येत असतो, ठीक आहे. मागची संख्या आपल्याला नाही पाहिजे आहे, कारण 110 च्या जवळ 100 ही देखील एक वर्ग संख्या आहे, पण आपल्याला मागची संख्या नकोय, 110 च्या पुढच्या संख्या हव्या, ठीक आहे. तर 110 नंतर 121 हीच एक संख्या आहे जवळची, की जी त्याच्या जवळ येत आहे, ठीक आहे. तर 121 कोणाचा वर्ग आहे? 121 हा 11 वर्ग आहे, त्यामुळे त्या खेळाडूंची संख्या देखील 11 असणार आहे. ज्यावेळेस संख्या मोठ्या असतात, हस्तांदोलनाची संख्या ज्यावेळेस मोठी असते, त्यावेळेस तुम्हाला हीच मेथड वापरायची आहे, कारण हीच सोपी जाणार आहे. हस्तांदोलनाचं डबल करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढची वर्ग संख्या शोधायची आहे, आणि तो कोणाचा वर्ग आहे ते बघायचं आहे. जी जो नंबर येणार आहे, जी संख्या येणार आहे, तितकी त्या खेळाडूंची संख्या असणार आहे, ठीक आहे. आणि ही जी मेथड आहे ती कमी संख्या असतील हस्तांदोलनाच्या, त्यावेळेस तुम्ही वापरू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हस्तांदोलनाशी रिलेटेड, त्याचप्रमाणे चुकीचे प्रश्न, बरोबर प्रश्न, किती याच्याशी रिलेटेड प्रश्न पाहिलेले आहेत. अजून देखील कुट प्रश्न राहिलेले आहेत, ते बघूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.